ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे. नार्वेकरांच्या निकालावरती 7 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेमध्ये ही सुनावणी होईल. राहुल नार्वेकरांच्या आदेशाविरोधामध्ये ठाकरे गटाच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात 7 मार्चला सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी जून 2022 मध्ये पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं होतं. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाविरोधामध्ये उद्धव ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 मार्च रोजी सूचीबद्ध करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 मार्चला होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. राहुल नार्वेकर यांनी जून 2022 मध्ये पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं होतं. ठाकरे गटाच्या याचिकेवरती न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.